ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 28 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल पोलीस हवालदार 1732 अनिल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाकाजवळील वैष्णवी हॉटेलजवळ एक इसम दुर्मिळ प्रजातीचे नामशेष होत असलेले संरक्षित वन्यजीव बिबट्याची कातडी अनधिकृतरित्या जवळ बाळगून विक्री करण्यासाठी येणार आहे। बातमी मिळताच त्या अनुषंगाने मिळालेल्या बातमीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये एक पोलीस पथक तयार करून पंच आणि वन विभागाचे अधिकारी आणि छाप्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह नमूद ठिकाणी रवाना झाले आणि सापळा लावला। काही वेळाने एक इसम त्याच्या उजव्या खांद्यावर बॅग लटकवून खारपाडा ब्रिज बाजूने खारपाडा टोलनाक्याकडे येत असताना दिसला। त्याला पाहता सोबत असलेल्या बातमीदाराने ठरल्याप्रमाणे इशारा केला। सदरचा इसम हा खारपाडा टोलनाका येथील मुंबईच्या बाजूच्या डावेलेनवर आला असता पोलीस पथकाने नमूद इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्याच्याकडील बॅगसह ताब्यात घेतले। सदरबाबत नवीन पनवेल पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 4823 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9(1)(49)(51) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। ताब्यात घेऊन जितेंद्र खोतू पवार उर्फ संजू वय 31 वर्ष धन्ना मजुरी राठी मंडनगड सार्वजनिक चावडी शेजारी मंडनगड जिल्हा रत्नागिरी ह्याला अटक करून त्याच्याकडून बिबट्या आणि वन्यप्राण्यांचे उग्रवास येत असलेले पिवळ्या रंगाचे कातडे ताब्यात घेतले। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे पनवेल। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।